महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात पथरोड पोलीस स्टेशन हद्दीत शर्मनाक घडली। एका 65 वर्षीय महिलेवर असह्य बलात्कार करून खून केला। ही खळबळजनक घटना माणुसकीला काळीमा फासणारी पथरोड इथं उघडकीस आली। संध्याकाळच्या दरम्यान आरोपी विशाल तांबटकर 35 वर्ष राहणार पथरोड यास पोलिसांनी अटक केली। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विशालनं 65 वर्षीय महिलेला काही बहाण्यानं आपल्या घरात नेलं व तिच्यावर पारशी अत्याचार केला। वृद्धानं ओरडण्याचा प्रयत्न केला असता तिच्या तोंडात माती कोंबली। अत्याचार केल्यानंतर महिला आपली तक्रार करेल या भीतीनं त्यानं तिचा गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह एका चादरीमध्ये घरातच लपून ठेवला। काही वेळानं महिला दिसत नसल्याचं तिथल्या नागरिकांना संशय आला। घरात मृतदेह लपवलेल्या अवस्थेत नागरिकांना दिसताच तात्काळ याची माहिती पथरोड पोलिसांना दिली। काही वेळातच पथरोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन जाधव आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले। मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर इथं पाठवण्यात आलं। यावेळी पोलीस अधीक्षक अविनाश बारगड, अंजनगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे यांना माहिती होताच तत्काळ घटनास्थळावर पोहोचले। पोलिसांनी आरोपी विशाल तांबटकरला अटक करून विविध कलमाने गुन्हा दाखल केला। या घटनेचा पुढील तपास पथरोड पोलीस स्टेशन करीत आहे। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश शिंगळे, अमरावती।